भारत सरकार आयुष मंत्रालय त्यांनी दिलेल्या ज्या गाईडलाइन्स आहेत जी होमिओपॅथी संदर्भात सांगितलं आर्सेनिक अल्बम थर्टी ही अशी एक औषध आहे की ती औषधी साधारणतः दर महिन्याला महिन्याचे सलग तीन दिवस सकाळी चार गोळ्या असं आपल्याला तीन दिवस सेवन करायचं आहे. त्या औषधीचा प्रतिबंधात्मक आणि इम्यून बूस्टर म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवण्याकरता अधिक उपयोग होतो. कारण आजच्या घडीला तुम्हाला आजार झाल्यानंतर काय करायचं आहे याच्या कुठल्याही प्रकारची अजून अद्यावत कुठलीही वॅक्सिन किंवा कुठला औषध उपचार उपलब्ध नाही आहे. परंतु होऊ नये आणि आपली प्रतिकार शक्ती टिकवणे हा सर्वात मोठा एक रामबाण इलाज आहे. आपल्याला गाईडलाईन दिल्या, त्या गाईडलाईनमध्ये एक व्हिटॅमिन सीचं इंटेक करणे हे सुद्धा सांगितलंय. मग लोक आता असं आहे की कधी वर्षभरात न खाल्लेलं व्हिटॅमिन सी महिन्याभरात खात आहेत, म्हणजे एका दिवसामध्ये पहिलवान म्हणणे अशा भाग झाला. मग या अतिसेवनामुळे सुद्धा एखाद्या व्यक्तीला थ्रोटचे किंवा शरीराचे प्रकृतीचे आजार उद्भवू शकतात. महाराष्ट्र शासनामध्ये डॉक्टर जसवंत पाटील जे या टास्क फोर्सचे हेड आहेत तर ते तिथे मुंबईला रिसर्च करतायत. विशेषतः आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रशासनाला माझं एक आव्हान आहे की अशीच एक होमिओपॅथिक मंडळींची टास्क फोर्स इथे सुद्धा तयार करावी. कोरोनावर होमिओपॅथी एक वरदान, पहा विशेष मुलाखत डॉक्टर संदीप ज्ञानदेव चव्हाण होमिओपॅथिक तज्ज्ञ. मुलाखतीचं प्रसारण बुधवार 27 मेला सकाळी 11 वाजता आणि पुनर्प्रसारण रात्री 8 वाजता सिटी चॅनल नंबर 190 वर.